वाटतं सोना बेल्ट वर बसलो आपण. चाललोय बस स्टॉपच्या इकडे. मी आज इथे लेण्या बघायला आलो. सगळ्यांनी विंडो सीट घ्या. एक ते तसं ताव मारलाय. 5 वाजता जेवलोय ना, लगेच 10 वाजता जेवायला लागलोय. पहिला कोण बसेल? कोणी बसा ना. माग बस 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 नमस्कार मित्रांनो, मी रोहित नरेंद्र पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे आरपी व्लॉग्स. तर आज शेवटचा दिवस आपला औरंगाबाद ट्रिप मधला, आणि तुम्ही बघू शकता सगळी पॅकिंग वगैरे सुरू आहे. तर पटकन पॅकिंग करून घेऊया आणि मग आपण बोलूया. पॅकिंग वगैरे झालंय, सर्व गाडीत पण भरून झालंय, आता फक्त निघायची तयारी. या अगोदर या प्रॉपर्टीबद्दल मी तुम्हाला सांगतो. या प्रॉपर्टीचं नाव आहे एलिट होम्स आणि या प्रॉपर्टीचे मालक आहेत सुनील थोरात. खूपच फ्रेंडली आहे, त्यांच्याशी बोलायचं होतं पण ते आता सध्या अवेलेबल नाही आहेत. तर इकडचे रूम्स, इकडची सर्व्हिस खरंच खूप चांगली आहे. जर तुम्ही कधी औरंगाबादला येणार असतील तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा, खूपच चांगले आहे. आणि आजूबाजूला मस्त रेसिडेन्शियल एरिया आहे, काही कसलीच काय म्हणजे इकडे प्रॉब्लेम नाही आहे. मेन रोड म्हणजे जो हायवे आहे जालना रोड, तो जवळच आहे इकडून. तर डायरेक्ट रिटर्न जर्नीला सुरुवात करतो. आता बीबीका मकबरा तर प्लॅन कॅन्सल झालाय. आता डायरेक्ट आपण जाणार मुंबई, पहिले ठाणे. वाजलेत 12:10 कमी आहे, अजून 9 तास तरी पकडून चालू आहे जेवण वगैरे पकडून. वेदर कसं आहे बाहेर? उडू नको चाललं. मी सुखी आहे आज. ए उठा ना तुम्ही, तू कधी उठे? नाही उठा हे ताक सगळं ब्लॉक मध्ये चढलं का? लीला फुल ते हेराफेरी मध्ये नाही का तो एक माणूस? अरे तो हेराफेरी मध्ये माणूस असतो ना. मग काय आजचं काय? आज बरं आहे लक्षात. बरं आज थोडं वातावरण चांगलं आहे. मेवणे बघा मेवणे. दादा आपण शिर्डीला पोहोचलोय, बऱ्यापैकी कव्हर केलंय डिस्टन्स 2-2.5 तासात. आता जेवायला थांबू आणि एक गोष्ट ऍड झालाय, सिन्नरला एक मंदिर आहे ते बघायचं आपल्याला. गाडी आता ठाण्यात पोहोचले, अजून शोरूमला नाही पोहोचले पण आज कळेल की काय इश्यू झालेला. थोडंच पुढे जाऊन आम्ही जेवायला थांबलो आणि त्यानंतर हायनेस मी घेतली चालवायला. तर आता फर्स्ट टाइम हायनेसवर मोटो. मध्ये मध्ये रस्त्याचं काम चालू आहे ना, तर मध्ये पॅचेस आहेत थोडे खराब आहेत. आता 2-व्हीलरवर तरी एवढं जाणवत नाही पण 4-व्हीलरमध्ये तर असं हां असं जसं हे फुल असं बम्पी राईड वाटत होती. म्हणजे असं 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 चाललेलं म्हणून हळूहळू यावं लागत होतं. आता तर एकदमच बरं वाटतं रे जरा, म्हणजे संध्याकाळ पण झालं आहे आणि ऊन तर नाहीच आहे सावलीचं कम्प्लिटली. म्हणजे किती डिफरन्स बघ ना, पहिल्या दिवशी जे आपण आलेलो बाबा, म्हणजे जेव हालत झालेली. पण आज तेवढं काहीच वाटत नाही. त्यासाठी 2 कारणं असतील, एक तर आपल्याला ऊन नाही आणि दुसरं म्हणजे घरी जायची हे लागलंय. घरी कधी पोचतो असं झालंय. आता अख्खा गोप्रो जेव्हा ओपन केलं ना, आता हेल्मेट मधनं अख्खा धुळीने भरलेला. हा एक आहे इकडे, यही वो जगह है जहाँ फर्स्ट डे पे. हा एक आहे इकडेच, ते वीर आहे ना वीर, तिकडे जेवलेलो. अशी
अशी मी कसं बोलतो ना अशी माझ्या व्लॉगमध्ये दूरबीर बघून ना असं मामा अर्थने मला दोन चार फेसवॉश दिले पाहिजे, ॲड करेन मी तर. स्किन की फेस की केअर कसे करता होतो इसके लिए मी यूज करता हूँ मामा अर्थ का ओनियन काय ओनियन फेसवॉश. जाम हवा लागते रे इकडे. आरटीओवाल्याने घेतलं आहे याला, ओव्हरलोड करून चाललं आहे ना. सिन्नर पाच मला वाटतं आपल्याला एकदम सिन्नरला नाही, सिन्नरच्या अलीकडेच तो आपल्याला एक प्लॅन येईल. इकडे तरी एवढं नाही वाटत, आपण जसं शिर्डीच्या आसपास गेलो ना तर इकडून जे औरंगाबाद साईडला काय शेती आहे मस्त. सिन्नर तर आलं आता आपल्याला टर्न बघायला लागेल कुठे. मी भरपूर जणांकडनं ऐकलंय. मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम जे ऐकलेलं जो माझा दादा तो फोटोग्राफर दादा आहे ना त्याच्याकडनं तो बोलत होता की आपण प्री वेडिंगच्या आसपास तिकडे मस्त आसपास चांगले सीन्स आहेत, पण तेव्हा ते कोविडमुळे काही जमलं नाही तरी विचार. हां बा हा रस्ता मागे जातो ना तिकडेच कुठेतरी आहे, लेफ्ट नाही राईट. अगं गोंडेश्वर मंदिर कुठं आहे? हां जवळच आहे. चालेल धन्यवाद काका. ही काय कचेरी आहे? चालेल ठीक आहे. समोर काहीतरी काम चाललंय. लेफ्ट आहे लेफ्ट विचारतो का मी. काका गोंडेश्वर मंदिर कुठं? गोंडेश्वर मंदिर पुढून आहे. अच्छा चल पुढून लेफ्ट बोलला. आलंय कचेरी आली. आता इथून वरच्या भागाला वरच्या अंगाला विचार एकदा काकांना तरी. अरे एक आहे समोरच आहे. हे बघ इथून एक्झॅक्टली त्याच्या बाजूने पण होतं रे न्यायालयाच्या बाजूने. तहसीलदार कार्यालय आहे ना त्याच्या बाजूने पण रस्ता. आजूबाजूला तर काय फॅसिलिटीज नाही आहे कडी. कार्विंग्स वगैरे अजून दिसत आहेत ना व्यवस्थित. मध्ये लिंग आहे, पार्वतीचं पण मंदिर आहे आणि तिकडे पूजा वगैरे होते तर जरूर पहा. आतमध्ये दर्शन घ्या मस्तपैकी. आता आपण निघतोय मध्ये घोटे किंवा इगतपुरीला स्टॉप घेऊया. अरे लागतं ना कोपऱ्याला. मॅप लावायची गरज नाही. चला तर आपण आपल्या रस्त्याला लागलोय. घोटी किती दाखवते 90 किलोमीटर. बाकी मंदिर एक नंबर आहे. कार्विंग्स आहेत ते अजून म्हणजे एवढ्या वर्षानुवर्ष आहेत पण मस्त आहे. फक्त एवढंच एक आहे की नीट मेंटेन नाही केलं आहे आपल्या गव्हर्नमेंटनी. ते जर केलं तर मस्त होऊ शकतं. अजून काय सापुतारा वाणी आणि नाशिक सरळ पण चांगला रूटच आहे नाशिकवाला. फक्त एवढंच आहे की नाशिक सिटीमध्ये जायला लागतं पण थोडी ट्रॅफिक भेटते.
तिथले विंडमिल आणि बोलले जवळच वाटतात. मी रोड पण दिसला तर लीलाला बोललो चल जाऊन येऊया. फोटोज वगैरे काढले आणि व्हिडिओज जे तुम्ही बघितले असतील. आता निघूया. तशी गोप्रोची बॅटरी खपलं आहे 3% झाली वॉर्निंग देते. आता ते लोक पण पुढे गेलेत तर आता आपल्याला काय बॅटरी भेटणार नाही तर ते भेटल्यावरच आपण बॅटरी चेंज करून बोलूया. तिथपर्यंत चालते तिथपर्यंत चालते की काय चालू आहे पण तो काय व्ह्यू वाटतो यार समोर एक नंबर. आणि गोप्रो पण संपलाय तर या शूट करायला लागते. आता हे लोक घोटीला थांबलाय तर तिकडेच जाऊन बोलू. तर आपली बॅटरी चेंज झालाय आणि आपला गोप्रो परत जिवंत झालाय. लेट्स गो. द नेक्स्ट स्टॉप आहे कसारा घाटच्या अलीकडे कॅमल पॉइंट आय गेस आहे. तिकडे आपण मस्त टपरीवर चहा पिऊया थोडा टाइमपास करूया आणि मग निघूया. लीला कुठे आहे रे? तर लेफ्ट साईडला जे दिसते ते सगळं घोटी आहे. आणि जर तुम्ही आपला त्र्यंबकेश्वर वैतरणाचा ब्लॉग बघितला असेल तर वैतरणा अप्पर वैतरणा डॅम जो आहे तो या साईडला आहे आणि आपण असं इकडे घोटीला कनेक्ट झालेलो. तो पण व्ह्यू आणि तो पण रूट मस्त आहे एक नंबर आहे. दोघं कसे काय मी काय आता मधून जाऊ. दोघं चालले मस्तपैकी. तर ऑलमोस्ट सनसेटची वेळ झाली आहे दिसत पण असेल. थोडा काळं व्हायला लागला आहे पण आपण पोहोचू जवळजवळ 15 ते 20 मिनिटावर त्या पॉईंटवर. हा हे कॅमल पॉईंट एकदा गुगलवर सर्च करायला लागेल नक्की पॉईंटचं नाव काय. बट ते जी पाट आहे ना ती ती बस तो कोपरा आहे ना तो उंटासारखा आहे तिकडे म्हणून ते कॅमल पॉईंट. ऑलमोस्ट आता सनसेट झाला आहे मागे बघू शकता. ह्या लोकांना मी कॅमल दाखवायला घेऊन जातोय. आपण महाराष्ट्रात आहे तरी कॅमल पॉईंट ट्रीप संपता संपता पण आम्ही पॉईंट बघतोय आणि ट्रेकिंग सुरू आहे. योगेश लक्ष देऊ ना खूप एकदम डिफिकल्ट कळसुबाई नंतर हीच ट्रेक आहे हे बघा. चहा पिऊन झाला आहे आता ती डायरेक्ट कळवा आणि मग डायरेक्ट घरी. मग आता डायरेक्ट घरीच बोलूया.